बालमित्रांनो, आपण भारतातील न्यायव्यवस्था अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण भारतातील कायदा पद्धतींच्या शाखा पाहणार आहोत. तर भारतातील कायदा शाखेच्या प्रमुख दोन शाखा आहेत. त्यामध्ये पहिली शाखा आहे दिवाणी कायदा व दुसरी शाखा आहे फौजदारी कायदा. दिवाणी कायदा म्हणजे काय आणि फौजदारी कायदा म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. दिवाणी कायदा, दिवाणी कायदा म्हणजे यामध्ये व्यक्तीच्या हक्कांवर जेव्हा गदा आणणारा एखादा तंटा असतो त्यावेळेस या कायद्याच्या अंतर्गत तो तंटा येतो. दिवाणी कायद्याच्या अंतर्गत म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या जमिनी संबंधीचा काही वाद असेल, भाडे करारासंबंधी काही वाद असेल त्यावेळेस, तसेच पती पत्नीमधील घटस्फोटाच्या संबंधी वाद असेल, इत्यादी जे वाद असतात ते दिवाणी कायद्याच्या अंतर्गत न्यायालयासमोर येतात आणि त्यावर न्यायालय निर्णय देऊन त्या ठिकाणी वाद मिटवण्याचा प्रयत्न करतं. नंतर कायदे शाखेची दुसरी शाखा आपण पाहूया, फौजदारी कायदा. आता फौजदारी कायदा म्हणजे काय तर यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे येतात. मग तुम्हाला असं वाटेल की गंभीर गुन्हा म्हणजे काय, तर गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत ते फौजदारी कायद्यासमोर त्या ठिकाणी फौजदारी शाखेसमोर येतात. त्यामध्ये चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या इत्यादी प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास त्या ठिकाणी पहिल्यांदा पोलिसांकडे त्याची नोंद होते आणि पोलिसांकडे जी प्रथम नोंद होते त्याला प्रथम माहिती अहवाल असे म्हणतात. प्रथम माहिती अहवाल ह्याचे इंग्रजी शब्दामधील पहिले अक्षर घेऊन FIR म्हणून त्याचं इंग्रजीमध्ये नाव पडलेलं आहे. पहा, म्हणजे एखादी चोरी झाली, घरफोडी झाली, काही घटना घडली, हुंड्यासाठी छळ, हत्या झाली, तर पोलिसांमध्ये जेव्हा आपण तक्रार देतो ती पहिली तक्रार म्हणजेच प्रथम माहिती अहवाल, हे लक्षात ठेवा. आणि मग ती तक्रार पोलीस दाखल करून घेतात आणि मग पोलीस तपास करतात आणि तपास करून त्या ठिकाणी नंतर तो खटला त्या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल केला जातो. मग माननीय कोर्ट त्या ठिकाणी त्या खटल्याचा तपास, त्या खटल्याचा गुन्हेगार शोधण्याचं काम करतं, गुन्हा कोणी केला हे शोधण्याचं काम करतं. आणि गुन्हा जर सिद्ध झाला तर त्या ठिकाणी यामध्ये शिक्षेचं स्वरूपसुद्धा गंभीर प्रकारचं असतं. अशा प्रकारे ह्या ज्या दोन शाखा आहेत, दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा, यांचा आपण अभ्यास केला. यामध्ये आपल्याला देशाच्या प्रगतीमध्ये ही जी न्यायव्यवस्था आहे, भारतीय न्यायव्यवस्था, हिचं फार मोठं योगदान आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये लाभलेलं आहे. सामान्य माणसांच्या मनात भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल नितांत असा आदर आणि विश्वास आहे.